अशाच नवनवीन आणि खुसखुशीत रेसिपीजसाठी नीलम्स किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. नमस्कार, मी नीलम. नीलम्स किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत हैदराबादी चिकन मसाला. काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. हैदराबादी चिकन मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1/2 किलो चिकन, तळलेला कांदा, 1 वाटी दही, 3 काश्मीरी लाल मिर्च, 1/2 कांदा उभा चिरून घेतला आहे, कोथिंबीर, दालचिनी आणि लवंगा, काळे मिरी, जिरं, धणे, मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, तेल आणि पाणी. तर सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे मी टाकते दही. 1 वाटी दही घेतलेलं आहे मी. आलं लसूण पेस्ट 2 चमचे, तळलेला कांदा, हे मी 3 मीडियम साईजचे कांदे तळून घेतलेले आहेत, आणि कोथिंबीर. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला 1 तासासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. चिकन व्यवस्थित मॅरिनेट होईपर्यंत आपण पेस्ट तयार करायला घेऊया. आता आपल्याला मिरची टाकायची आहे. हे जे मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेल न टाकता. इथे मी जिरं घेतलं आहे, मिरची घेतली आहे, धणे घेतले आहेत, दालचिनी, 5-6 लवंगा आणि काळी मिरी. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहेत मंद आचेवरती. आता हे छान 2 ते 3 मिनटं भाजून झालेलं आहे, मस्तपैकी सुगंध सुटला आहे. आता आपल्याला हे थंड करायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा जो 1/2 चिरलेला कांदा होता तो टाकला आहे, आणि त्याबरोबर हे आपण मसाले भाजून घेतले आहेत ते टाकायचे आहे. आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्सरमधून मी छान पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ही पेस्ट टाकते. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा गरम मसाला, आणि आता छान तेलामध्ये आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायची आहे. पेस्ट छान 2 मिनटं मी तेलामध्ये परतून घेतली आहे. आता आपल्याला मॅरिनेटेड चिकन यामध्ये टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी झाकण ठेवते. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. छान वाफ आलेली दिसते. आता आपण चेक करूया. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता चवीनुसार आपण मीठ टाकूया. आणि छान मिक्स करून घेऊया. आणि मग आपल्याला चिकन शिजण्यासाठी ठेवायचं आहे. आपण हैदराबादी चिकन मसाला करतोय तर त्याची ग्रेव्ही खूप जास्त पातळही नसते आणि खूप जास्त घट्टही नसते. तर त्याप्रमाणेच तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि ग्रेव्ही करायची. 20 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया. छान सुगंध आला आहे. तरी देखील खूप छान आली आहे. चिकन आपलं शिजलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं त्याप्रमाणे
ग्रेव्ही अशीच झाली पाहिजे, म्हणजे खूप पातळ नाही झाली पाहिजे आणि खूप घट्ट पण नाही झाली पाहिजे. आता मी गॅस बंद करते. आता आपण सर्व करूया. हैदराबादी चिकन मसाला तयार आहे. खूप चमचमीत झाला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हवं असल्यास तुम्ही हिरव्या मिरच्या देखील उभ्या चिरून टाकू शकता. हा चिकन मसाला तुम्ही रोटीबरोबर खाऊ शकता, नान भाकरी यासोबत खाऊ शकता. खूप छान लागतो, जरूर करून बघा. आणि कशी झाली आहे रेसिपी मला कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशाच एखाद्या नवीन आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.